भोकर पंचायत समिति कार्यालय सभागृह मध्ये आज भोकर पंचायत समिति सहा गणाची आरक्षण सोडत अनेक मान्यवर उपस्थिति पार पडली आहे। देवठाणा पाळस भोसी रिठा हळदा आणि पिंपळढव गणाचा यात समावेश आहे। यामध्ये हळदा हा गण अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण वर्गासाठी राखीव, देवठाणा हा गण अनुसूचित जमातीच्या सर्वसाधारण वर्गांसाठी राखीव, पिंपळधाव नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण राखीव, पाळज सर्वसाधारण महिला, भोसी सर्वसाधारण महिला, रिठा सर्वसाधारण महिलासाठी राखीव करण्यात आला आहे। आरक्षण सोडतीचे महत्त्वपूर्ण कार्य उपविभागीय अधिकारी तथा नियंत्रक अधिकारी राजेंद्र खंदारे, प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार राजेश लांडगे यांच्या उपस्थितीत पार पडले। यावेळी भोकर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, तसेच भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमित राठोड, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। कार्यक्रमात पिंपळढव गणाच्या आरक्षण सोडतीवेळी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या। यामध्ये नूतन शाळेची पहिल्या वर्गाची विद्यार्थिनी कुमारी सांची राहुल टाक हिच्या हाताने आरक्षण सोडतीची चिठ्ठी काढण्यात आली। शुभम नर्तावार, MCN न्यूज, भोकर, नांदेड।